काय तुम्ही पण जुना झाडू फेकून देता का? जर हो असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा. नमस्कार, मी अंकिता आणि आपलं स्वागत आहे स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जुन्या झाडूचा खूप सुंदर उपयोग शेअर करणार आहे. तुम्ही कित्येकदा बघितलं असेल की झाडू खराब झाला की आपण त्याला फेकून देतो आणि नवीन झाडू विकत आणतो. तुम्ही बघितलंच असेल की आपण वर्षातून मिनिमम अशा प्रकारची 3 झाडू घेतोच. तर अशाच झाडूचा मी एक सुंदरसा उपयोग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडासाही आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा अँड चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणताही जुना झाडू घ्यायचा आहे आणि त्याला सर्वप्रथम खुलं करून घ्यायचं आहे. म्हणजेच त्यातल्या ज्या काड्या आहे आणि वरचं जे प्लॅस्टिकचं कव्हर आहे ते अलग करून घ्यायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण झाडूचाच रियूज करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला झाडूला लागलेले हे प्लॅस्टिकचे कव्हर घ्यायचे आहे. इथे मी 3 प्लॅस्टिकचे हे कव्हर घेतलेले आहे. सर्वप्रथम आपल्याला या तिन्ही कव्हरला एका साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे. हे प्लॅस्टिकचे कव्हर कैचीच्या हेल्पनी इझिली कट होतात. इथे मी हे एका साईजमध्ये कट करून घेतलेले आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रे सिमेंट घ्यायचा आहे आणि त्याला हलकं मिडियम भिजवून घ्यायचं आहे आणि जेवढेही हे 3 पाईप आहे त्यामध्ये या प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि एक दिवस सुकू द्यायचं आहे. जसं हे ड्राय झाले तर आपण रेडी आहो आपला DIY बनवण्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता पाईपमधलं सिमेंट सुकलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला अशी एक बकेट घ्यायची आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की बकेटचा जो आतला भाग आहे तो प्लेन असायला पाहिजे. जर तुमच्याकडे बकेट नसेल तर तुम्ही कोणतं दुसरं भांडंही घेऊ शकता, फक्त त्यातला आतला भाग हा प्लेन असायला पाहिजे. मग आपल्याला कोणतंही तेल घ्यायचं आहे आणि त्या बकेटमध्ये टाकून चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे व्हाईट सिमेंट. आपल्याला इथे व्हाईट सिमेंटचा मिडियम घोल तयार करायचा आहे आणि तो या बकेटमध्ये ओतायचा आहे. सिमेंट टाकल्यानंतर आपल्याला बकेटला थोडंसं हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे जेवढेही एअर बबल्स या बकेटमध्ये बनलेले आहे ते निघेल आणि जो आपण त्यात बॅटर टाकलेला आहे तो व्यवस्थित सेट होईल. त्यानंतर आपल्याला झाडूचे तिन्ही हँडल घ्यायचे आहे आणि ते बकेटला 3 भागात या प्रकारे टाकून घ्यायचे आहे आणि त्याला एक दिवस असं सुकू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बकेटला उलटं करून या प्रकारे बकेट काढून घ्यायचे आहे आणि हा आपला सुंदरसा खूप कमी खर्चात वेस्ट मटेरियलपासून DIY टेबल रेडी आहे. याचा यूज तुम्ही घरातलं कोणतंही कॉर्नर डेकोरेट करण्यासाठी करू शकता. तुम्हाला वाटेल तर तुम्ही याच्या पायाला पेंट पण करू शकता. इथे मी याच्या पायाला गोल्डन कलरनी पेंट केलेला आहे आणि पेंट केल्यानंतर तो टेबल ओळखायलाही येत नाही या की आपण हा जुन्या झाडूपासून बनवलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा जुना झाडूचा उपयोग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. यानंतर आपण झाडूमधून ज्या काळ्या काढलेल्या आहे त्याचाही सुंदरसा उपयोग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण झाडूला ओपन केलं त्यामधून वेगवेगळ्या काड्या निघतात. त्यातल्या आपल्याला या गोल आकारवाल्या काड्या घ्यायच्या आहे आणि त्याला सेम साईजमध्ये कैचीच्या हेल्पनी कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या प्रकारचा 3 कंटेनर घ्यायचा आहे जो प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी येतोच आणि हा जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कोणताही प्लॅस्टिकचा डब्बा घेऊ शकता आणि त्यानंतर या ज्या काड्या आहे तुम्हाला यावर 1x1 ग्लूगनच्या हेल्पनी किंवा फेविकॉलच्या हेल्पनी स्टिक करून घ्यायचा आहे आणि हा आपला सुंदरसा एक ऑर्गनायझर रेडी आहे. याचा यूज तुम्ही असाही करू शकता पण त्याला थोडंसं डेकोरेट केलं तर आणखी चांगलं दिसेल. त्यासाठी मी याला ॲक्रेलिकच्या ब्लॅक कलरनी सर्वप्रथम पेंट करून घेतला आहे आणि त्यानंतर थोडासा शेड देण्यासाठी गोल्डन कलरचा यूज केलेला आहे आणि हा पेंट केल्यानंतर असा दिसतो आहे. याचा यूज तुम्ही ॲज अ पेन होल्डर किंवा स्पून होल्डर करू शकता पण मी याचा यूज ॲज अ प्लांटर केलेला आहे आणि तो दिसायला खूप सुंदर दिसत आहे. कोणी म्हणू पण नाही शकणार की मी हे जुन्या झाडूच्या हेल्पनी बनवलेला आहे जो आपण फेकून देतो. आय होप फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या जुन्या झाडूचे दोन्ही उपयोग आवडलेले असेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडासाही आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा अँड चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन इझिली मिळतील. चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.